भाईंचा आणि तुमचा सगळ्यांचा म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची जी काही भूमिका आहे ती बघितल्यावर मला असं वाटतं की हा मुस्लिम सत्यशोधक एक प्रकारच्या कोंडीमध्ये अडकलाय की काय अशी माझ्या मनातली भावना आहे. आणि ती कोंडी चार बाजूंनी होते असं दिसतं. बरोबर. काय एक बाजू अशी की ज्या समाजासाठी आपण काम करतो त्या समाजातलेच मूलतत्ववादी लोक असं म्हणतात की हे धर्मद्रोही आहेत मुस्लिम समाजातले लोक. पहिल्यापासून म्हणतात ती एका बाजूनी कोंडी सुरुवातीपासून आतापर्यंत आहे. दुसऱ्या बाजूनी कोंडी अशी आहे की काहीही झालं तरी आज समजा दुसरा मोठा समूह समाज भारतातला तो हिंदू जे हिंदुत्वादी आहेत ते काहीही झालं तरी तुम्ही मुस्लिम आहात कितीही सुधारणावादाचे विचार मांडले तरी त्या दृष्टिकोनातून बघतात. ही दुसऱ्या बाजूनी कोंडी आहे. तिसऱ्या बाजूला जे कोणी पुरोगामी मित्र आहेत आपले मदत करणारे आहेत ते सतत तुम्ही हिंदुत्वाद्यांच्या व्यासपीठावर जाता का त्यांच्या बरोबर कसं वागता त्यांच्याशी किती संबंध ठेवता याच्यावरून तुमच्या पुरोगामीत्वाची चाचपणी करताना दिसतात. सतत प्रशस्ती पत्रक मागायचे पुरावे मागायचे तुम्ही आहेत का पुरोगामी पुरेसे आहेत का. ही तिसऱ्या बाजूनी कोंडी. आणि कोणत्याही सरकारकडे गेलो केंद्रातलं असो नाही तर राज्यातलं आणि सुधारणांचा काही आराखडा समोर ठेवला तर ते असं म्हणतात की समाजातून तुम्हाला पाठिंबा आहे का तुमच्या समाजातून मागणी आली तर आम्ही कायदा करू. ही चौथ्या बाजूनी कोंडी आहे. काँग्रेस आयपर्यंत होतं ते आता तसं नाहीये. आता तसं नाही लिहून घ्यावे काँग्रेसपर्यंत जर मी म्हणून पचाडले मी दिल्लीला चार दिवस राहून प्रत्येक खासदारांच्या घरी मी गेलो राजीव गांधीकडे गेलो अनेकांच्याकडे गेलो नजमी अहमदुल्लाकडे गेलो तिने तर सर्व पुरुषांना बाहेर हकललं चलो बाहेर बाहेर जेन बाहेर आपलं तुम्हाला बुरखा किती आहे तुम्हाला बुरखा किती आहे एक मालेनं विचारलं तुमचं बाप कोट आहे म्हटलं तुमचं स्लीव लेस आहे आम्हाला बुरखा विचारता का तुम्ही. ते असे हे अडवण्याचे आम्हाला खूप प्रकार झालेले आहेत. पण आता सुद्धा आपले विद्यमान पंतप्रधानांना तुम्ही काही महिन्यापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी भेटलात तेव्हा तुम्ही जे काही निवेदन सादर केलं होतं सत्यशोधक मंडळाच्या वतीने तुमचं 8-10 लोकांचं शिष्टमंडळ आणि तुम्ही ते ट्रिपल तलाकच्या पार्श्वभूमीवर भेटलात तर तेव्हा तेही असं म्हणाले होते तुम्हाला की तुमच्या ह्या पुढच्या मागण्या वगैरे बरोबर आहे ठीक आहे मी मान्य करेल पण समाजातून त्याला अजून पाठिंबा नाही त्याला थोडस थांबायला पाहिजे धीरज रखो असं काय साथ साथ काय करूया. आपण निवेदन दिलं पाहू म्हणले एक एक करून बदलू असं त्यांनी सवकाश बोलले एक एक करके बदलेंगे हम समाजातून पाठिंबा आधी सरकार समाजात पाठिंबा म्हणून सकललं असं ना मला यांचं समाजाचा पाठिंबा नाही तुम्ही काय मागताय योग्य की अयोग्य हे पाहून आम्ही करू असं म्हणजे हे शब्दाचं वापरले नाही त्याने पाहून ठीक आहे मी पाहतो म्हणजे तुम्हाला एक एक करून बदलू हे मोदींचे शब्द आहेत. म्हणजे तुम्हाला आता असं म्हणायचंय की मी जी कोंडीचा उल्लेख केला तर ती ती तीन बाजूंनी आहे आपल्या धर्मातील समाजातील लोक हिंदू मधले जे कोणी वादी असतील ते तिसरे पुरोगाम्यांच्या मधले प्रशस्ती पत्रक मागणारे ह्या तीन बाजूंनी कोंडी आहे पण सरकारच्या बाजूने मात्र तशी ती तेवढी कोंडी नाहीये असं तुम्हाला वाटतं. नाही बरोबर अनुभव माझा मी पाहतोय ना